भरतनाट्यम मध्ये कायमच आपल्याला नृत्य आणि नृत्य यांचा योग्य समतोल साधलेला दिसून येतो. अशीच ही पुढची रचना स्वरजती. रागामधील स्वरांची सुंदर गुंफण आणि त्या स्वरांच्या चालीवर म्हटलेले शब्द असा या स्वरजतीचा घाट असतो. या प्रस्तुत स्वरजतीमध्ये नायिका ही नवीनच लग्न झालेली एक मुलगी आहे आणि तिला तिची अनुभवी सखी चार समजू तिच्या गोष्टी सांगत आहे. ती तिला म्हणते, अगं अशी नुसतीच काय बसली आहेस, तो येण्याची वेळ झाली आहे, चल लवकर आवरून छान तयार राहा बरं. आणि तो आला की त्याचं छान हसून स्वागत कर, लगेच तुझ्या दिवसभराच्या कटकटी त्याच्यासमोर सांगायला लागू नकोस. ती असंही म्हणताय तिला, अगं तुझा नवरा अत्यंत रसिक आहे, तो तुझ्याशी काही थोडंसं प्रेमाने बोलला, काही विनोद केले तर लगेच रुसू नको बरं का, त्याचा आदर कर, त्याचा मान राख. पण एक लक्षात ठेव, असं जरी असलं तरी तुला तुझा असा म्हणून काही स्वाभिमान आहे आणि तो तू जप. एखाद्या दिवशी तो तुझ्याशी बोलायला आला नाही तर तूही गप्प राह, लगेच त्याच्या मागे विनवणी करायला लागू नकोस. थोडंसं नमतं घे, त्याचा आदर कर. एकदा का त्याच्या मनावर राज्य केलंस की तो तुझ्या हाताच्या मुठीतही येईल असा महत्त्वाचा कानामंत्र स्वतः तिला देते. पाहूयात सरफोजी राजांचीच पुन्हा मराठी रचना. चांक भांग तू करवू निघे सरस ने सग सुवस नही रा पंतु वराळी ताल तिश्र अटक.